नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात जी अमावस्या तिथी येते त्या तिथीला सर्व पितृदर्श अमावस्या असे म्हणतात। ही अमावस्या 17 सप्टेंबरला गुरुवारी येत आहे। या दिवशी विशेषतः कुत्र्यांसाठी एक वस्तु काढली जाते। ती कोणती वस्तु आहे जी आपण कुत्र्यांना दिल्यास आपले पितृ शांत होऊन प्रसन्न होतात, ते आज आपण पाहणार आहोत। आपले पितृ हे पितृपक्षात सूक्ष्म रूपात पृथ्वी लोकात आलेले असतात, म्हणून त्यांना आपण जे काही अर्पण करतो ते ग्रहण करण्यासाठी एखाद्या माध्यमाची आवश्यकता असते आणि ते माध्यम म्हणजे गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या आणि देवी देवता। देवांमध्ये शक्यतो सूर्यदेव पितरांमधील व आपल्यामधील दुवा असतात। आज आपण माहिती घेणार आहोत कुत्र्याविषयी। यावेळी सर्वपित्री अमावस्या गुरुवारी येणार आहे। सर्वपित्री अमावस्या म्हणजे पितरांना मोक्ष प्राप्त करून देणारी अमावस्या। पितरांना मोक्ष मिळून ते विष्णू लोकात जातात, म्हणून जर पितरी अमावस्या गुरुवारी आली तर तिचे महत्त्व जास्तच वाढते। या दिवशी स्नान व दान करण्याचे फार महत्त्व आहे। यामुळे आपले पितृ संतुष्ट होऊन आपल्या लोकात जातात। या दिवशी काही विशेष उपायही केले जातात। या दिवशी जर आपण संपूर्ण दिवसभर ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत राहिलो तर आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते। यामुळे ते संतुष्ट होतात, त्यांचे कष्ट दूर होतात। आता आपण पाहूयात पितरांसाठी कुत्र्यांचा काय उपाय करावा ते। जर आपल्याला वाटत असेल की आपला व्यवसाय खूप कमी झाला आहे, आपल्या व्यवसायावर मंदी आलेली आहे, व्यवसाय काही केल्या चालत नसेल, व्यवसाय ठप्प झाला असेल, तर आपण हा उपाय करू शकतो। तसे तर आपण सर्व पितरी अमावस्येला कुत्र्याला गूळ घालून पोळी खायला देतो, परंतु हा उपाय म्हणजे आपल्या घरात स्वयंपाक झाला की त्यातील एक पोळी घेऊन तिचे चार तुकडे करावेत। एक भाग गाईसाठी, एक भाग कावळ्यासाठी, एक भाग कुत्र्यासाठी व एक भाग मुंग्यांसाठी राखून ठेवावा। आता त्यातील एक भाग घेऊन त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवावा, परंतु असा गुळ कुत्रा खाणार नाही, म्हणून एका द्रोणात दूध टाकून त्यात गुळाचा खडा टाकावा, ते मिक्स करावे व पोळीचा तुकडा त्या द्रोणात टाकून कुत्र्याला ते खायला द्यावे। जर आपल्याला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर ताजी पोळी घेऊन त्या पोळीला राईचे थोडेसे तेल लावावे व ती पोळी कुत्र्याला खायला द्यावी। यामुळेही आपले श्राद्ध परिपूर्ण होते, आपले पितृ ते श्राद्ध कुत्र्याच्या माध्यमातून ग्रहण करतात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।